या व्हिडिओ मध्ये आपण रुग्णाला नव्याण्णव डॉट्स वर कसे नोंदवायचे ते पाहू प्रक्रिया सुरू करण्यासाठी संबंधित आणि पासवर्ड वापरून पोर्टल मध्ये लॉग इन करा आता स्टेप वन पासून चालू करा निक्षय डॅशबोर्ड वर रुग्णाचे व्यवस्थापन वर क्लिक करा नंतर उपचार सुरू झाला नाही वर क्लिक करा स्टेप टू फिल्टर सेक्शनमध्ये रुग्णाचे तपशील प्रविष्ट करा आणि शोधावर क्लिक करा स्टेप थ्री सूचीमधून रुग्णाचे नाव निवडा स्टेप फोर उपचार तपशील टॅबवर क्लिक करा आणि नंतर उपचार सुरू करावर क्लिक करा स्टेप फाइव्ह रुग्णाच्या प्रकारासाठी असलोपडाऊनमध्ये योग्य पर्याय निवडा स्टेप सिक्स रुग्णाचे निदान तपशील प्रविष्ट करा चाचणीच्या निकालाच्या आधारे निदानाची तारीख आणि निदानाची मूलभूत माहितीसारखे काही तपशील आधीपासूनच लिहिलेले असतात आणि त्यांना संपादित करता येत नाही स्टेप सेवन अधेरन्स निरीक्षण तपशील प्रविष्ट करा अधेरेन्स टेक्नॉलॉजी म्हणून नव्याण्णव डॉट्स निवडा उपचार सुरू करावर क्लिक करा अशा प्रकारे रुग्ण नव्याण्णव डॉट्स सिस्टीम मध्ये यशस्वीरित्या नोंदवला गेला आहे इथे नव्याण्णव डॉट्स वेबसाईटवर रुग्ण कसा नोंदवतात यावरील व्हिडिओ पूर्ण झाला आहे